अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये श्री क्षेत्र धारगळ हे प्रचलित पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक भक्तांचे एक श्रद्धास्थान आहे। धारगळ तीर्थक्षेत्राला शासनाने क तीर्थक्षेत्राचा दर्जा दिलेला आहे। या ठिकाणी येण्यास प्रवेशबंदी आहे, परंतु श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी मोठ्या प्रमाणात शिवभक्त कावड यात्रेने या ठिकाणी जलाभिषेक करण्याकरता या ठिकाणी येतात। धारगळला येणारा मार्ग हा अतिशय खडतळ आहे, या ठिकाणी येताना फार मोठी कसरत शिवभक्तांना करावी लागते। जे भुयार दिसत आहे त्या भुयारामध्ये 25x50 असे भुयार आहे। या भुयारामध्ये महादेवाचे शिवलिंग स्थापित आहे आणि वरतून एक फार मोठी नदीची धार या ठिकाणी पडते आणि या धारेखाली आंघोळ करून शिवभक्त आतमध्ये दर्शनाकरता जातात। या ठिकाणी महादेवाचं शिवलिंग आहे। या शिवलिंगाला जलाभिषेक करून बेलपत्र वाहून भाविक भक्त शिवभक्त या ठिकाणी आपले मनोकामना पूर्ण करतात। धारगळाच्या या भुयारामध्ये या ठिकाणी महाराज आहेत, ते चिरंतर महादेवाचा या ठिकाणी तपश्चर्या करतात।